स्वाती हे दलित कुटुंबातली बौद्ध समाजाची आहे. स्वातीचं माहेर सावरगाव दिलेलं गाव मंग्याळ असं 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावामध्ये स्वातीला जुन्या नातेवाईकामध्ये दिलं. 2012 साली तिचं लग्न सुनील ज्ञानोबा सोनकांबळे यांच्याबरोबर मंग्याळ येथे झालं. श्रीधन म्हणून 50,000 रुपये 5 ग्रामची अंगठी रीतरिवाज करून लग्नाच्या वेळी दिली. काही दिवस चांगलं राहून तिला नंतर मानसिक शारीरिक शाब्दिक त्रास देऊन तिला मारणं हाणणं घराबाहेर हाकलून टाकणं. तू जा माहेरला पैसे घेऊन ये तर तुला नाणून घेतो, नाहीतर आम्ही नाणून घेणार नाही, तुला सोडून तुझी फरकत करू आणि तुला तुझ्या जीवावर मी दुसरी बायको आणू असं सुनील सोनकांबळे यांनी म्हणत असताना एकही माणूस स्वातीच्या बाजूला न्याय देण्यासाठी उभा टाकत नव्हते. माहेरची परिस्थिती नाजूक असल्याने 2 वर्षापूर्वी तिची माय जळून वारली. तिचा बाप तरी आता रानावरच आहे. दोघे करायची म्हणजे करून 4 लेकरं घरी आता बारकी बारकी लेकरं आता त्याला पोसायचा प्रश्न पडलाय. तसं नीट मागलं नाही, लग्न झालं तसं एकच वर्ष मला माहेरा जाऊ दिलं. आई होती, मग आई वाढल्यानंतर धाडलं नाही काय नाही असं पैसे आणून मारायला सुरु करायला. मग त्याच्यामध्ये अशा भांडणा खेळण्यात जाऊ दे, आज तर उद्या वाटेवर येईल. मग तसेच राहिले तर 2 लेकर झाले. घरातले असं माराल तर मी जवळ येत नाही. नवरा मारते तुला? हो नवरा मारते. बरं काय कारण आहे मारायचं? मारायचं असं माहेरा जाऊ नको, कुणाला बोलू नको आणि पैसे आण माहेरातून असं हुंडा दिले तर बी हुंडा आणून असं असं काही कारण भेटून मारायला म्हणून असं पैसे आणून मारायचं. माहेर कुठलं गाव तुझं? माहेर सावरगाव. आणि दिलेलं गाव? मंग्याळ. या मंग्याळ येथील सरपंच पोलीस पाटील गावातील लोक एकही माणूस स्वातीच्या बाजूला बोलायला तयार नाहीत. याआधी स्वातीला सोडून देऊन तिच्या आईला जावयाना आणि सासऱ्यानं मारहाण केले होते. त्याच्यानंतर बैठक बसली आणि आता ह्याच्यानंतर चूक करणार नाही असं म्हणून तिला नांदायला नेलं. जे माननीय मुखेड पोलीस स्टेशनचे PI शहाणे साहेब यांनी फसवणीखाली गुन्हा दाखल करून तिला न्याय देण्यासाठी कलमा लावून कडक कारवाई करावं असे मी अपील करतो. हे माझा समुदाय, मी शांता येवतीकर, आज महाराष्ट्र इंडिया अनहर नांदेड साठी